साठी या स्पर्धेसाठी ज्यांचे ज्यांचं सहकार्य आहे त्यांचाही उल्लेख आम्ही करू. गोलंदाजीसाठी येत आहेत सूरज, तर फलंदाजीसाठी मडचा नक्कीच सुपरस्टार, ज्यांना आपण व्यावसायिक संघांमध्ये देखील खेळताना पाहिलं. पंड्याभाई संघातून खूप चांगली कामगिरी स्वप्नील कोळीने दोन हंगाम अक्षरशः गाजवले. मला अजूनही दादरच्या नायगावमधील त्यांनी मारलेला पावसाळी क्रिकेटमधील मुसळधार पावसातला हेलिकॉप्टर आठवतोय. तर दुसऱ्या बाजूला अविनाश कोकणेसारखा एक मोठा खेळाडू देखील आहे. ओ पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. या टीमची खासियत म्हणजे विष्णुनगर टीमने खूप प्रभावित केलंय. टॅलेंट, युवा टॅलेंटला घेऊन अविनाश कोकणे पुढे आलेत. पार राज सारखा एक उदयनमुख खेळाडू, विशाल मोरे सारखा खेळाडू देखील पाहायला मिळाला या टीममध्ये. तर पहिला चेंडू चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. सकाळी जर पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा संख्या बनवण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे, तर तो विक्रम मात्र नवानगर मड टीमच्या नावावर आहे. 90 रन 5 ओव्हरमध्ये दबल केलेत. तर पहा आता किती बनवत आहेत, यावर नक्की सर्वांचं लक्ष असणार आहे. राजेंद्र माहुलकर साहेबांचं विशेष योगदान, माजी नगरसेवक, मुंबई महानगरपालिका आणि माहुल गावचे भाग्य विधाते, माहुल ग्राम समिती अध्यक्ष यांचं या क्रीडा स्पर्धेसाठी प्रमुख योगदान लाभलंय. त्यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने बॉल अडवला जातोय. रन मात्र त्या ठिकाणी एक घेतली जाईल. धावसंख्या एक ने पुढे जात असताना पाहिलं मिळते, ते म्हणजे दोन वर जाते धावसंख्या. 18 बॉल मध्ये जे काही करायचंय आपल्याला करायचंय. गणेश दत्ताराम कोळी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, त्याचबरोबर हेमंत मुकादम साहेब प्रथम आणि द्वितीय ट्रॉफी, सुहास कोळी साहेब मॅन ऑफ द सिरीजची सायकल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा एकलकावा घेतोय, आतमध्ये येतोय, जागेवर थांबतोय. स्वप्नील थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यात यशस्वी होत नाहीये. तिकडे सूरजने बाजी मारली आहे. परत कोळी मॅन ऑफ द सिरीज, स्पॉन्सर निलेश आंब्रे साहेब या स्पर्धेचे चेंडू स्पॉन्सर, चिरंजीव भंडारी गोवंडी पाण्याची व्यवस्था, किरण कोळी गॉगल्स, त्याचबरोबर अमित कोळी, सुनील जॉर्ज, मोतीराम दळवी साहेब दातिवली. अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच. ओहो, एफर्ट जबरदस्त होते. जरी चौकार गेला असेल त्या खेळाडूचे कौतुक करावं लागेल आणि इथेही राजच येतोय. काय एफर्ट दाखवले, बॉल आतमध्ये टाकण्यासाठी त्यांनी कौतुक करावं लागेल. मी तर म्हणेल राजचं आपण टायरच्या गजरात कौतुक करूया ज्या पद्धतीने त्याने बॉलला आतमध्ये टाकलं. राज, आज राज गौतम या नावाचा बोलबाला या स्पर्धेवर पाहायला मिळतोय. लहान वयात म्हणजे केवळ 18 वर्ष वय आहे या खेळाडूचं. या वेळेला चांगला फटका येताना पाहिला मिळेल. कव्हरच्या दिशेने एक भव्य फटका येताना पाहिला मिळतोय स्वप्नील कोळी यांच्या बॅटमधून. 4-4-4-4 चौकार. दहा धावा धापलकावर पाहायला मिळत आहेत. आत्मारामजी कोळी सर खूप चांगलं काम दोघांच्याही माध्यमातून होताना पाहायला मिळालं. 10 धावा पहिल्या षटकाची समाप्ती जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे. 10 धावा धापलकावर आहेत. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होते. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी तब्बल 10 जाऊन पोहोचलाय आणि स्ट्रगल आता तेही करतायत पाहायला मिळत आहे. चिरंजीव भंडारी यांचं देखील या स्पर्धेसाठी पाहण्यासाठीचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनील जॉर्ज, मोतीराम दळवी, संजय राठोड शिवसेना शाखा प्रमुख. यावेळेला बी गिट करण्याचा प्रयत्न, भव्य फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. धावसंख्येचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न होतोय. या षटकारानिशी धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 16 धावांवर. पहिल्याच बॉलवर आक्रमण केले. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. माहुल कोळीवाडा क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघताना पाहायला मिळतोय.
या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर कोलवर टप्प्यात बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला ढकललं लॉंग ऑफच्या दिशेने, तिकडे एक रन पुन्हा मदतीला आलेत राज। राज आणि विशाल हे खेळाडू या टीममध्ये आम्हाला नक्कीच आज लक्षात राहण्यासारखे आहेत। सूरजची बॉलिंग देखील चांगली राहिली, अविनाश यांना पण म्हणजेच आदी यांना देखील चांगला खेळ करताना पाहायला मिळाले, जयने देखील प्रभावित केलं, तर पाहूया स्वप्नील कोळी। आजच्या दिवसामध्ये स्वप्नीलनेही प्रभावित केलंय, स्वप्नीलच्या टीममध्ये जर पाहिलं तर दिनेश नवीन यांनी देखील आज चांगली कामगिरी केली आपल्या नवानगर स्पोर्ट्ससाठी। कोलवा टप्प्याचा बॉल त्याच्यावर केली हवाई सफर 6 धावांची। परंतु हात खोलायला सुरुवात केली आहे या ओव्हरमध्ये रुपेश यांच्या षटकामध्ये, यावेळेला फटका खेळला, तिकडे आहेत राज। आजच्या दिवसावर राज्य करतोय हा राज। हॅट्रिक घेण्यासाठी आराध्य किरण कोळी यांच्याकडून म्हणजे 1000 रुपयाचा आज वाढदिवस आहे आराध्याचा, त्यासाठी किरण कोळी यांच्याकडून मात्र हे बक्षीस लावण्यात आले 1000 रुपये। कोणती हॅट्रिक होते, षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक साठी हॅट्रिक साठी म्हणजे कोणत्याही प्रकारचे हॅट्रिक मारा 1000 रुपयाचा पुरस्कार आराध्य किरण कोळी यांच्याकडून देण्यात येईल आराध्य यांच्या वाढदिवसानिमित्त। माझ्या मते निधीच्या वाढदिवसानिमित्त देखील असेल कदाचित, यावेळेला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने आणि धावफलक जर पाहिला तर आता जाताना पाहिला मिळेल तो म्हणजे 24 वर दिनेश आज सकाळी जर पाहिलं तर इंजरी होती थोडीशी, त्यातही त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला, खूप चांगली बॅटिंग केली। आमची रुग्णवाहिका या ठिकाणी बीपीसीएलच्या आहेत, त्यांचे आम्ही कौतुक करू, आम्हाला ती उपलब्ध करून दिली त्यांनी। ओ हो चांगल्या ठिकाणी यावेळेला कम बॅक झालंय, 2 ओव्हर समाप्ती होते, धावसंख्या जर पाहिली तर 24 झाली आहे। प्रत्येकाचं कौतुक करावे लागेल, पहा प्रशांतचं मॅचवर लक्ष आहे, यशवंत कोळी यांचं मॅचवर लक्ष आहे, प्रदीप कोळी यांचं मॅचवर लक्ष आहे, राजूचं देखील मॅचवर लक्ष आहे आणि प्रत्येकाचा जण मात्र मॅचवर लक्ष देतोय कमिटीचा, कारण ही स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे, आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे, आपल्या ग्रुपचं नाव झालं पाहिजे, हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि धावफलक जर पाहिला तर 2 ओव्हरमध्ये 24 झालाय। कोळी बांधवांचं हे गाव नेहमीच मुंबईत राहून गाव पण जपणारी माणसं म्हणजे मी म्हणेल हे माहुल कोळीवाडा असू देत, किंबहुना जी कोळीवाडे आहेत मुंबईचे सर्वच कोळीवाडे, किनारपट्टीवर सर्व कोळी बांधवांची गावे आहेत, कोळीवाडे आहेत, परंतु आज देखील त्यांनी गाव पण जपलंय आपलं मुंबईत राहून। मुंबईचे खरे मालक कोण असतील तर हे कोळी बांधवच आहेत। मुंबई कोणाची आहे तर कोळी बांधवांची आहे। यावेळेला जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण केलं गेलं आणि या बॉलला पाठवलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। घेण्यासाठी येत आहेत, मूळ नागरिक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं या मुंबईतील। आता मात्र गोलंदाजीसाठी राज आलेत, परंतु राज यांच्यावर पहिल्याच बॉलवर षटकार लगावलाय, परंतु आता यातून राज सावरणार का? समोर जर पाहिलं तर फलंदाजीसाठी दिनेश आहेत। ओ यावेळेला पुन्हा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु राजने कमबॅक केलाय। वा वयाच्या 18व्या वर्षी जय माता दी चषक नुसता खेळायला मिळाला नाही तर आज मॅन ऑफ द मॅच देखील घेतलाय। दाखवतात आपल्या बॉलिंगची चुणूक, दाखवतात आपल्या गोल फलंदाजीची चुणूक, दाखवतात आपल्या फिल्डिंगची चुणूक। एक छोट्या वयाचा खेळाडू या स्पर्धेवर आजच्या दिवसावर बोलबाला त्यांचाही पाहायला मिळतोय। यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत आणि राजने घेतली आणखीन एक विकेट।
30 वर धावसंख्या थांबली आहे. नवीन फलंदाज मैदानात येताना पाहायला मिळतील. नवीन येत आहेत फलंदाज, नवीन फलंदाज नवीन येत आहेत, परंतु ते नुसते नवीन नाही आहेत, त्यांनी सकाळी मॅन ऑफ द मॅच देखील घेतली आहे. योगेश कोळी यांचे देखील या मॅचवर लक्ष आहे. प्रत्येकाला एक भूमिका दिली आहे कमिटीने आणि ती भूमिका प्रत्येकजण पार पडतोय, ही खूप महत्वाचं आहे. यावेळेला जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. आता टाळ्या खेम्यातून येत आहेत मडच्या, नवानगरच्या, आणि विकेट आल्या त्यावेळेला टाळ्या जर पाहिल्या तर येत होत्या त्या विष्णुनगरच्या. विष्णुनगर की नवानगर, दोन नगरांपैकी जिंकणार कोण? परंतु माहुल कोळेवाड्याचं हे आयोजन नेहमीच जिंकताना आम्ही पाहिलंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, थोडासा वेग, थोडासा कट पाठवलं कीपरच्या दिशेने. राज यांची भेदकता या ठिकाणी आता पाहिला मिळते. चांगला चेंडू, धावसंख्या जर पाहिली तर 31 वर आहे. तत्परता दाखवायची, जसा हा डाव संपेल धावतच यायचंय आणि बॅटिंगसाठी दाखलवायचंय आणि क्षेत्ररक्षण देखील सजवायचं याची नोंद घ्या. त्यावेळेला जर पाहिलं तर एज घेतली, बॉल पाठीमागे जाईल. या स्पर्धेत धावसंख्या दोनने पुढे गेली, धावसंख्या 33 वर आहे. ओहो, काय तत्परता दाखवली आहे राजने त्या ठिकाणी. व्हाईट बॉल जरूर आहे परंतु विकेटही आली आहे. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने पाठवलं, एक रन तिकडे घेतली गेली, थोडासा बॉल बाजूला गेला, दुसरी ही धाव घेतली गेली. राज तिकडे बॉल कनेक्ट करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 37 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी, 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये जाण्यासाठी जय माता दी चषकाच्या. आम्ही जीटीसीच्या टीमचं देखील कौतुक करू, कारण दिवस रात्र क्रिकेट मॅचेस अंजूरमध्ये सुरू आहेत आणि तिकडनं सुद्धा अगदी नाईट केल्यानंतर आज सकाळी इकडे टीम आली आहे. त्यांनी खूप चांगलं, कारण त्यांचे कॅमेरामॅन, तुमचंही कौतुक. आणि त्याचमुळे की काय, या स्पर्धेमध्ये आपण आलात, खूप चांगलं काम. आणि 2 दिवसापूर्वी जीटीसीने एक रेकॉर्ड देखील 78,500 केला आहे. ठाणे रायगड जी मॅच झाली त्या मॅचमध्ये तुम्हाला देखील मनापासून अभिनंदन. तर चला बॅट्समन या, बॅटर बॅटर लवकर यायचंय. विष्णुनगरचे बॅटर मैदानात या. कालच्या संध्याकाळच्या सत्रात जर पाहिलं तर अशीच एक धक्कादायक न्यूज आपल्याला ऐकायला मिळाली. जगत विख्यात महान फिरकीपटू शेन वॉर्न जगातून एक्झिट घेताना पाहिलं मिळालं. त्यांच्या फिरकीच्या तालावर भल्या भल्यांना नाचताना आम्ही पाहिलं मिळालं. परंतु काल ते जग सोडून जरी गेले असेल, परंतु असंख्य असे पहा व्हिडिओज देखील माझ्यामध्ये बऱ्याचशा क्लिप स्टेटसला देखील पाहायला मिळाल्या. म्हणजे एखादा गोलंदाज किती बॉल वळू शकतो त्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे शेन वॉर्न. कित्येकदा फलंदाजाने वाईट जाईल म्हणून बॉल सोडूनही दिले.
ठिकाणी एक उत्कृष्ट अशी क्रीडा स्पर्धा पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने देखील वाटचाल करतंय. युक्रेन रशिया खूप मोठी लढाई सुरू आहे, परंतु लढाई ही लढाईच असते, तिकडे जीवितहानी होतच असते. तर नक्कीच आम्हाला खेळ पाहिजे, आम्हाला शांतता पाहिजे, आम्हाला लढाई नको आहे. ती कुठेही होत असू देत, परंतु निष्पाप लोकांचा जीव जिकडे जात असेल ना, तर ती लढाई नको आहे. तर आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी दोन दिवस मला संधी देतात, यावर्षी एकच दिवस संधी दिली मी म्हणेल. नितेश चंद्रकांत ढोणे यांच्याकडून हॅट्रिकसाठी, सिक्स हॅट्रिकसाठी का पहिला चेंडू, तर कोणती हॅट्रिक झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एकंदरीत 2000. आराध्य किरण कोळी यांच्याकडूनही 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, आणि इथे चंद्रकांत ढोणे यांच्याकडूनही 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. एक चेंडू तर झालाय, 17 चेंडू बाकी आहेत, 37 धावांची आवश्यकता. बॉल पाठवावे लागतील सीमारेषेच्या पलीकडे, बाजूची बिल्डिंग इमारतीवर कितव्या मजल्यावर जाणार ते दाखवावं लागेल. हो, यावेळेला टप्पा पडतोय, थेट शरीराचा वेध, अपील केलं पंचांचा वर त्या अपिलाचा प्रभाव नाही पडला. आणि बॅक टू बॅक स्वप्नील कोळीने बॅटिंगही केली आहे, स्वप्नील कोळीने बॅटिंग बॉलिंगही केली आहे. म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर राज या युवा खेळाडूने प्रभावित केलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मडचा वंडर बॉय ज्याने बॅटिंग बॉलिंग दोन्ही केलं आहे, स्वप्नील कोळी. आज जयमाता दी ग्रुप माहुल कोळीवाड्याची स्पर्धा आपण पाहत आहोत, 11वं पर्व या स्पर्धेचं. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचताय तिकडे, एफर्ट सॉलिड होते, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जाईल. वा, काय एफर्ट्स होते, खूप चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केला करताना पाहिला मी. त्यात नवीन होते तिकडे, म्हणून मी नेहमी म्हणतोय हा नवीन नवीन नाहीये, खूप काही आहे त्याच्यामध्ये टॅलेंट नवीन मध्ये. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला, म्हणजे कॅच जर गेले नसते कॅचसाठी तर चौकार नक्कीच मिळाला असता. परंतु दोन धावा आपल्या वाचवलेली, एक एक धाव तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येते, प्रयत्न करावे लागतील. हो हो, बॉलला कट केलंय, आणि स्वप्नील कोळीची ही खासियत आहे, बॉलला कट करतायत, बॅक ऑफ द हँड. आणि प्रभावित करणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहिला मी ते स्वप्नील कोळी, परंतु अविनाश कोकणे हे देखील नाव चेंबूरकरांसाठी नवीन नाहीये. ओ हो, आणखीन एक भन्नाट वेगात चेंडू थेट यष्टी रक्षक. बॉलला वेगवेगळ्या पद्धतीने, कधी वेगात, कधी कमी वेगात, कधी पुढे, कधी मागे, हे करतायत स्वप्नील कोळी. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर लग्नाच्या बेडीत अडकलेत, आणि तदनंतर गोलंदाजीची धार थोडीशी जास्तच वाढली आहे. ओ, पुन्हा एकदा प्रभावी झाले, एक्स्ट्रा बाउन्स यावेळेला. ले पाण्याची बॉटल, पाणी 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 साधं साधं. तर शेवटचा बॉल लेनच्या पाठी घेतला, तिकडनं बाउन्स केला, काय गोलंदाजी केली, केवळ 3 रन दिलेले अफलातून. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 2 ओव्हर बाकी आहेत, आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. योगेंद्र आणखी एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहेत. आणि कंपनी जिंकतायत की अविनाश कोकणे आणि कंपनी जिंकताय ते या ठिकाणी पाहायचंय. डॉक्टर जय माहुलकर आपल्या लेखणीमध्ये टिपताना पाहायला मिळत आहेत. एक एक धाव ह्या ओव्हर मध्ये त्यांना काम थोडं कमी लागलं, परंतु क्रिकेट आहे, कधी एखाद्या ओव्हर मध्ये जास्त कामही करायला लागेल. माहुल मध्ये आल्यानंतर क्रिकेटची एक वेगळीच दुनिया आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमी जनता, कोळी बांधव, उद्याचा दिवस तर पाहिलं तर रविवार, आणि रकमेर देवाचा उत्सव ते देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. राजेंद्र माहुलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट स्वतः उत्तम क्रिकेटर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल घोषित केला जाईल.
योगेंद्र 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता, लक्ष बसून दूर आहे परंतु अवघड नाहीये, अविनाशला प्रयत्न करावे लागतील, या अगोदर कित्येकदा असे प्रयत्न त्यांनी केलेत, आजही करावं लागेल, फायनल गाठावी लागेल, फायनल गाठायची असेल तर ते करावंच लागेल। त्यावेळी ऑप्टमच्या बाहेर वळसा घेतला। उद्या कोणती टीम फायनलला जाईल, या टीम मधील कमीत कमी 8 खेळाडू, कारण हे मॅच झाल्यानंतर तुमचा फोटो काढला जाणार आहे, त्यातील 8 खेळाडू तर इकडे आलेच पाहिजेत, हा दरवर्षीचा नियम आहे जय माता दी चषकाचा, जशी मॅच जो टीम जिंकेल इकडे असेच्या असं पहिलं तुमचा फोटो मैदानातच काढला जाईल, आमचा एक माणूस तिकडे पहिला फोटो काढून घेईल तुमचा, बरोबर आहे। मितेश देखील मॅचचा आनंद घेताना पाहिला मिळत आहेत। आणखीन एक वाईट बॉल, वाईट बॉल घोषित केला जातोय, धावांसाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे, धाव संख्या तर पहिली तर 5 झाली आहे, 35 ची आवश्यकता, 10 चेंडू बाकी आहेत, हो हो पुन्हा कट केला चेंडू, उसळी कट दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या, जे स्वप्नीलने केलं तेच योगेंद्र करतायत, अनुभव आहे त्यांच्याकडे, आणि सकाळी स्वप्नीलने सांगितलं माझ्यासाठी माहुल ग्राउंड लक्की आहे, आणि त्यांची दुसरी मॅच असताना अगदी 10 वाजता हा नवानगरचा संघ इकडे उपस्थित झालाय, आणि जो संघ वेळेत येतो ना त्याला स्पेशल गिफ्ट मिळतच मिळत, परंतु खूप चांगली कामगिरी विष्णुनगर टीमने ही आज केली आहे। पुन्हा एकदा कट, पुन्हा एकदा कीपर, आणखी एक निर्धाव चेंडू, मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील, 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची आवश्यकता, 9 चेंडू मध्ये 31, या 3 बॉल मध्ये 2 षटकार तर येणं गरजेचं आहे विष्णुनगर टीमला, विष्णुनगरला इकडे जिंकायचं असेल तर, विष्णुनगरचे समर्थक देखील बाहेरून टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन देत आहेत, प्रत्येकाला वाटतं आपली टीम जिंकावी, यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि पकडली जाते कॅच। कोलोडप्प्याचा बॉल होता, त्याला हवाई सफर करण्याचा प्रयत्न आणि पकडले जाते कॅच, अविनाश देखील माघारी परत आहेत, विकेटचं पतन। खूप चांगली चांगली गाणी वाजवली आहेत खेडेकर, दिनेश खेडेकर, वाह खूप चांगली कामगिरी, क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये रंगत वाढवण्याचं काम आपण करत आहात आपल्या संगीत संयोजनाच्या माध्यमातून, आमच्या पंचांनी देखील खूप चांगली कामगिरी केली, सर्व ऑलराउंडर्स खूप चांगली कामगिरी, गुणलेखकांनी खूप चांगली कामगिरी केली, बॅक टू बॅक 2 विकेट आले, बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात, हॅट्रिक होईल का, कारण पारितोषिक आहे हॅट्रिक साठी। योगेंद्र महत्वाचा चेंडू, हो हो चांगला बॉल टाकला तिकडे, हॅट्रिक पासून परावृत्त केलं परंतु अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी।
विष्णुनगरला, कारण जयेश गोलंदाजी साठी येत आहेत. दुसऱ्या बाजूला स्ट्राइक वर फलंदाजी साठी मंगेश, मंगेश आणि विशाल. रातची आम्ही आवर्जून वाट पाहत होतो, कारण आज खूप प्रभावित केलेल्या या खेळाडूने नवा नगर. पहिल्या बॉलवर आक्रमण, क्षेत्ररक्षक तिकडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि दुसरी धाव घेतली गेली. धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 5 बॉल बाकी आहेत, म्हणजे प्रत्येक बॉल चौकार किंवा षटकार, म्हणजे 4 षटकार 1 चौकार होऊ शकतं का? होऊ देखील शकतं, क्रिकेट आहे. विष्णुनगरची टीम अपेक्षा करत असेल की असं व्हावं, त्यांना असं वाटेल कदाचित वाईट नऊ देखील यावा असंही वाटत असेल, कारण ए दिल मांगे मोर, आपल्या अपेक्षा नेहमीच वाढत जातात. परंतु नवानगर खुश असतील. चांगला चेंडू, उद्या रखमेर देवाचा उत्सव आहे, त्यातही सर्वांनी सामील व्हायचंय. सर्वांसाठी मांसाहार, शाकाहार, त्या ठिकाणी जेवण देखील उपलब्ध असतं. अगदी खेळाडू प्रेक्षक सर्वांसाठीच असतं. माहुल गावाचा उत्सव म्हटल्यानंतर मग माहुल गावाची बातच न्यारी. त्यांचा उत्सव न्यारा, त्यांचा कोळी महोत्सव न्यारा, त्यांचं क्रिकेट वेगळं, त्यांची जल्लोष करण्याची स्टाईल वेगळी, म्हणून माहुल गाव हे थोडंसं स्पेशलच आहे. जय माता दी ग्रुपचा मी आभारी आहे. मला त्या या स्पर्धेमध्ये 10 वर्ष त्यांनी संधी दिली. वा, काय फटका खेळलाय, भव्य फटका, बस सीमारेषेच्या पलीकडे. स्वप्नील कोळीनी या मैदानात देखील 2-1 वर्षापूर्वी सिरीज घेऊन गेले होते. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहिला मिळतो गोलंदाज जयेश यांच्याकडून. मॅच मधील औपचारिकता शिल्लक आहे. आता मॅच जवळपास वर्सोव्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. बोटीत बसायचं, 1 मिनिटाच्या अंतरावर पलीकडे म्हटला जायचं, एवढंच बाकी आहे. 2020 फायनलला गेले होते आणि जल्लोष पहा, कोळी बांधवांचा जल्लोष वेगळाच असतो. सर्व कुणाची जल्लोष करण्याची शैली आणि कोळी बांधवांची जल्लोष करण्याची शैली थोडीशी वेगळीच असते. आपल्याच दुनियेत असतात कोळी बांधव, परंतु मन साफ असतात, ही सर्वात महत्वाची गोष्ट. औपचारिकता या मॅचची, नवानगर स्पोर्ट्स क्लब, मड, कोळीवाडा. हेलिकॉप्टर जरूर खेळला, परंतु या मॅचवर नाव कोरलं. अंतिम फेरी दाखल होताना पाहायला मिळतात नवनगर स्पोर्ट्स क्लब, स्वप्नील कोळी आणि कंपनी फायनल मध्ये दाखल होत आहे. जय माता दी चषकाची 2022 ची फायनल गाठणारा पहिला संघ ठरतोय नवानगर स्पोर्ट्स क्लब, मग. परंतु विष्णुनगर आपणही खूप चांगले खेळला, राज असेल, विशाल असेल, खूप चांगले चांगले परफॉर्मन्स देणारे खेळाडू आपल्याकडे पाहायला मिळाले. अविनाश, तुमच्या टीमनेही प्रभावित केलं, परंतु चॅम्पियन आजच्या दिवसाचे आहेत ते मात्र.